प्लॅस्टिकचं विघटन कसं करायचं हा जगासमोरचा मोठा प्रश्न. प्लॅस्टिकच्या विघटनाचा नैसर्गिक उपाय शोधला आहे पुण्याच्या डॉक्टर राहुल मराठे यांनी. त्यांनी चक्क प्लॅस्टिक खाणाऱ्या अळ्या शोधून काढल्या आहेत. तुम्ही पाहताय त्या साध्या सुध्या अळ्या नाहीयेत. भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आणि प्रदूषण कमी करण्याचं मोठं काम या अळ्या करणार आहेत. कारण या अळ्या चक्क प्लॅस्टिक खातात. प्लॅस्टिकचं विघटन करण्याचा हा नैसर्गिक मार्ग शोधून काढलाय पुण्यातल्या डॉक्टर राहुल मराठे यांनी. मित्रक्रीडा या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना उपयुक्त खेड्यांची निर्मिती मराठे करतात. डॉक्टर मराठेंनी वॅक्स मॉथ या अळ्या पाळल्या होत्या. प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या या अळ्यांनी काही दिवसातच प्लॅस्टिकची पिशवी खाऊन टाकली आणि मराठे यांच्या संशोधनाला एक वेगळीच दिशा मिळाली. या निर्मिती करण्यात करताना एक भाग त्यातला वापरला जातो हे वॅक्स मॉथचा, आणि त्याच्यातून मी एक प्रकारचे कृमी तयार करतो जे शेतीसाठी वापरले जातं. तर या प्रोसेसमध्ये असं लक्षात आलं की ज्या अळ्या मी ठेवल्या होत्या तर त्या प्लॅस्टिक खायला लागल्या, आणि त्यात असं लक्षात आलं की प्लॅस्टिक वेगवेगळ्या प्रकारचं मायक्रॉनचं प्लॅस्टिक ते खात आहेत. वॅक्समॉथ नावाच्या अळ्या प्लास्टिक आणि कॉर्क्रॅ नावाच्या अळ्या थर्माकोल खात असल्याचं समोर आलं. या अळ्यांमधल्या एका विशिष्ट बॅक्टेरियामुळे प्लॅस्टिकमधला पॉलिमर हा घटक अळ्या पचवतात. एवढंच नाही तर त्यांच्यापासून तयार होणारी विष्ठा उत्तम खत म्हणून वापरता येते. नुसतं प्लॅस्टिक खाणं किंवा त्याच्यातून तयार होणारी त्यांची विष्ठा याचं काय होतंय, मग त्या विष्ठेचंही ॲनालिसिस करून बघितलं की त्याच्यात असं लक्षात आलं की पूर्ण पॉली इथिलिन जे असतं आपलं प्लॅस्टिक त्याचं डिग्रेडेशन होतं आहे, आणि रेग्युलर जसं आपलं इथं गांडूळ खत असतं तसं या अळ्यांमधून जे तयार होणारी विष्ठा आहे ही एक खत म्हणूनच तयार होती. या तीन अळ्यांबाबत मराठे यांनी सध्या पेटंटही दाखल केलंय. या अळ्यांचा वापर करून प्लास्टिक नष्ट करण्याचा कायमस्वरूपी मार्ग सापडू शकतो. आता गरज आहे ती मराठे यांच्या संशोधनाचा प्रत्यक्ष वापर करण्याची. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.